विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 10.4 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. 1:0.00081 = आता बघा, मग याला आपण कसं लिहू शकतो, हे पॉईंट नंतर किती 1, 2, 3, 4, 5 डिजिट आहेत. 81 × 10⁻⁵, 81 × 10⁻⁵. मग आता इथं -5 इंडेक्स आहे, -5 इंडेक्स इथे आणि इथे आहे, इथं 3 आणि 9 आहे. मग 81 आपण 3 फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, 9 फॉर्मॅट, पण 9 काय असेल तो स्क्वेअर असेल, मग 3 काय असेल, 3⁴, 3⁴ म्हणजेच काय, 81, म्हणजे 3⁴ × 10⁻⁵, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर काय येईल याचं, 2. क्वेश्चन नंबर 2, 1:54 × 1954 इथे किती 1, 2, 3, 4 × 10⁴ हे ठीक आहे. आता काय केलं इथे, 1:15.4 × 10⁻⁶ हा इकडे आणखीन एक डेसिमल पॉईंट सरकलं, म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल, परत त्याची 1 इन्क्रीज होईल, मग त्या ठिकाणी काय येईल ते 10⁵, काही या ठिकाणी 10⁵, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल, 5, एक्सची व्हॅल्यू असेल 5. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3, 4⁻³−3 × 4⁻³−4x = आधी तो बेस इक्वल आहे, म्हणजे इंडेक्स काय होईल, ॲडिशन, म्हणजे 4⁻², बघा 4x − 3 + 3 − 4x, 4x − 4x = 0, 3 − 3 + 3 = 0, ते काय येईल ते 4⁻², आणि त्याचा व्हॅल्यू काय येईल मग 1, व्हॅल्यू 1. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, द नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो इज इक्वल टू द नंबर ऑफ रोज, इक्वल्स टू द नंबर ऑफ रोज, जेवढ्या नंबर असतील रोज असतील तेवढेच मुलं त्या रोमध्ये उभे असतील. निलेश इज स्टँडिंग एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द रो, आणि निलेश कुठं आहे, एक्झॅक्टली मिडलला इथं उभा आहे. द सिरियल नंबर इज 11, आता याचा सिरियल नंबर 11 आहे, म्हणजे या ठिकाणी किती असतील, अगोदर मुलं उभे 10 मुलं असतील, आणि हा 11th होईल, आणि मग इकडे पण किती असतील, 10 असतील, म्हणजे टोटल किती स्टुडंट असतील एका रोमध्ये, 21, आणि जितक्या रो तितकेच मुलं, म्हणजे किती असेल ते 21, म्हणजे टोटल स्टुडंट्स काय, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, 21 × 21 त्याचा स्क्वेअर तो किती आहे, 441, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 5, 3⁻X × 4⁻X = 144. आता इथं इंडेक्स हा इक्वल आहे, म्हणजे आपल्याला ते 3 आणि 4 बेसमध्ये 144 कन्वर्ट करावं लागेल. आता 144 म्हणजेच काय, 12² हे तुम्हाला माहीत आहे, 12 स्क्वेअर काय आहे, 144. मग 12 आपण कसं लिहू शकतो, तुम्हाला माहीत आहे, 3 × 4 ² 3 × 4 याचा अर्थ काय होईल मग, 3² × 4² 3² × 4² म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असेल, 2, एक्सची व्हॅल्यू काय येईल, 2. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6, 5⁻X − 2 = 625. 625 काय करायचं, 5 बेसमध्ये राहायचं, मग 625 = 5⁴ हे तुम्हाला माहीत आहे. मग आता इथे काय येईल, देअरफोर बघा, 5⁻X − 2 = 5⁴ बेस इक्वल आहे, म्हणजे काय असेल हे, इंडेक्स पण इक्वल असेल, मग तिथे काय व्हॅल्यू येईल, देअरफोर X − 2 = 4 याची व्हॅल्यू, हे इंडेक्स इक्वल असतील, X = 4 इकडं प्लस होईल 2 = 6, एक्सची व्हॅल्यू काय असेल, 6. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, 109 = 3⁻A + 3⁻B + 3⁻C, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A + B + C. असं उदाहरण आपण मागच्या एका एक्झरसाइजमध्ये पण पाहिलेलं होतं. आता 109 कसं लिहिलं आहे, 1 + 27 + 81 = आता इथे कसं आहे, 3A + 3B + 3C. आता 1 म्हणजेच काय असेल मग, 30 प्लस 27 कसं लिहिता येईल, 3 प्लस 81 कसं लिहिता येईल, 3⁴.
आता इथे काय आलं, हे बेस इक्वल आहेत. ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय, 0 + 3 + 4 मग त्याची व्हॅल्यू काय असेल, देअर फोर ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 4 + 3 = 7 7. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. आता असं जर आपण मागे पण सोडवलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंडेक्स 2/3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंडेक्स 1/3 मायनस 3√x. आता इथे अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस्ट टू 1/4 स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू इथं मल्टिप्लिकेशन आहे 3/4 + x. आता या ठिकाणी बघा, इथं हा बेस इक्वल आहे. आता सहज तुम्ही ओरली पण सांगू शकाल, बेस इक्वल असं म्हणजे काय ॲडिशन होईल, 2/3 + 1/3 काय येईल, 3/3 म्हणजेच काय असेल 1, म्हणजे इथं काय येईल √x मायनस 3√x. खाली या ठिकाणी 1/4 + 3/4 म्हणजे 1 + 3 = 4 म्हणजे काय 1, म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल √x + √x इज इक्वल्स टू, आता इथं काय 1 आणि इथं -3 म्हणजे काय येईल, ते -2√x 1 म्हणजे 2√x हे कॅन्सल झालं, -2/2 = -1. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 9 इझी आहे हे पण. आता स्क्वेअर रूट ऑफ √100² मायनस स्क्वेअर ब्रॅकेट इन सिम्पल ब्रॅकेट 64² आणि वर काय आहे इंडेक्स त्याचा 1/6. आता इथं बघा, पहिलं हे जर स्क्वेअर रूटचं साईन काढलं तर या ठिकाणी काय येईल, फक्त मध्ये 100 असेल, कारण 100² इथं 100 × 100 म्हणजे हे साईन काढल्यानंतर काय होईल, फक्त इथं मग 100² इथं येईल, किती 100, स्क्वेअर असल्यामुळे तो 100 कट होईल, स्क्वेअर कट होईल इथं 100 येईल, आणि परत √100 म्हणजे काय मग 10, परत √100 म्हणजे काय 10, म्हणजे पहिल्या स्क्वेअर रूट म्हणजे असं पहिल्यांदा असं इथे किती आहे 100² याचं उत्तर काय येतं 100, याचं उत्तर काय आलं 100. मग आणि परत हे वर जे आणखी स्क्वेअर रूटचं साईन आहे, मग परत स्क्वेअर रूट 100 म्हणजे 10 मायनस. आता इथे बघा, आता हा इंडेक्सचा इंडेक्स आहे, तो इंडेक्स काय होईल या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होईल, मग तो इंडेक्स काय होईल 2 × 1/6 म्हणजेच काय येईल ते 2 × 1 = 2, 2 × 3 = 1/3. 1/3 इंडेक्स असतो म्हणजेच काय असतो, तो त्याचा क्यूब रूट असतो, आणि 64चा क्यूब रूट काय येतो 4, 64चा क्यूब रूट काय येतो 4/, आणि 36चा स्क्वेअर रूट किती येतो 6 = 10 − 4 = 6/6 = 1. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4.